लोधी समाजाने भूजलीतून विणली स्नेहबंधनाची नाती. सिरसोलीतील राखी व भूजली सण उत्सवात साजरा. परंपरा जपण्यासाठी गावकरी एकत्र. ग्रामीण भागात अनेक परंपरा अलीकडे ऱ्हास होत आहेत, मात्र अशा परिस्थितीतही भूजली सणाच्या माध्यमातून गावकऱ्यांनी स्नेहबंधनाची नाती विणली. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील सिरसोली कानघाव येथे पार पडलेल्या भूजली आनंदोत्सवात गावकरी एकत्र आले. परंपरेला हा आनंदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. बहीण भावाचे नाते वृद्धिंगत करणारा रक्षाबंधन उत्सवात साजरा होतो. तसाच लोधी समाज रक्षाबंधनाचा पाळवा भूजली सणाने साजरा केला जातो. असाच भूजली सोहळा सिरसोली येथे महिला पुरुष एकत्र येऊन यांनी साजरा केला. अलीकडे भूजली उत्सवाची सामाजिक परंपरा लयास जाऊ लागली आहे. मात्र सिरसोली येथील सरपंच अंकुश दमाहे, सीमा बशीने, वैशाली दमाहे, यशोदा दमाहे, प्रीती दमाहे, प्रताप लिल्हारे या युवक युवतींनी भूजलीसाठी पुढाकार घेतला. लोधी समाजाची भूजली परंपरा प्रचलित आहे आणि त्याला कायम ठेवण्याचे काम सिरसोली येथील ग्रामस्थांनी केले आहे. पूर्वीच्या काळापासून चालत आलेली लोधी समाजाची भूजली परंपरा आनंदोत्सवात सुरू आहे. सायंकाळच्या सुमारास डफडी वाजवत गावातील महिलांना एकत्र करून नदीच्या थरावर 9 दिवसाची भूजली विसर्जित करून एकमेकांना भूजली देऊन नमस्कार केला जातो. स्नेहभेटीचा नातेसंबंध दृढ करणारा आणि एकतेची शक्ती वाढविणारा क्षण अख्ख्या गावाने एकत्र येऊन हा सण साजरा केला. महावॉइस न्यूज साठी नितीन लिल्हारे, मोहाडी, भंडारा. हमारा काम 7 दिन से भूजली हो जाए, अपन वन भूजली की पूजा पाठ राखी को दिन करे जागे ना विसर्जन को दिन आप लोग गाँव में आधा गाँव है सवेरे से मंदिर में ओको बाद में गाना वगैरह गाव है अन मंग भूजली जमा हो वहाँ अन भावड़ वगैरह फिर मंग नदी पर विसर्जन कर राखी निमित्त दरवर्षी प्रमाणे म्हणजेच पूर्वीपासून आम्हाला पण माहीत नाही अलाउद्दीनच्या काळापासून राखी भुजली कार्यक्रम करत आहोत. भाव याच्यामध्ये भाव बहिणीचा काहीतरी भाव बहिणीचा संबंध आहे. त्यानिमित्ताने आमच्या लोधी समाजामध्ये भुजली कार्यक्रम पेरतो. हा माझं नाव अंकुश सदाराम दमा आहे. मी या गावचा सरपंच आहो. हा लोधी समाजाचा कार्यक्रम आहे. आम्ही वीरांगणा अवंतीबाई लोधी या कुलामध्ये जन्मले आलेलो आहो. हा एक विशेष म्हणून हा राखीच्या निमित्ताने भुजलीचा कार्यक्रम एक लोधी समाजाचा आहे. हा जास्तीत जास्त हा समाज वाढला पाहिजे. हा समाजाचा एक या देशामध्ये बहुत मोठा योगदान आहे. पण या समाजाला काही लाभ शासनाकडून मिळत नाही. या समाजाला शासनापर्यंत पाठवण्यासाठी आमचा एक संघर्ष आहे आणि त्या संघर्षाचा हा आमचा लोधी समाज प्रत्येक गावी आहे, सिरसोलीच गावी नाही.